नमस्कार सर्व मित्रांचं शेअर मार्केट मराठी या चॅनलमध्ये स्वागत. मित्रांनो, मार्केट क्रॅश झाल्यानंतर बऱ्याचशा स्टॉकची किंमत ही खाली येते. आता यामध्ये आपण एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपण अशा वेळेस कोणते स्टॉक्स खरेदी करायचे. तर बरेचजण स्टॉक्स खरेदी करत असताना काही कारण न ठेवता की हा हा स्टॉक्स खूप पळाला होता त्यामुळं मी हा स्टॉक्स खरेदी करणार आणि नंतर पुन्हा तो स्टॉक्स खाली पडणार असं बऱ्याच वेळा होऊ शकतं. परंतु तुम्हाला आता या कंडिशनला जर तुम्ही पाहिलात तर शेअर मार्केट जवळपास एकदम टॉप लेवलला आहे. मग अशा वेळेस आता मार्केट ज्यावेळेस खाली उतरलेलं आहे त्यावेळेस तुम्ही कोणते स्टॉक खरेदी करायचे तर लक्षात घ्या, क्वार्टर टूचा रिझल्ट अनेक स्टॉक्सचा आलेला आहे. तर क्वार्टर टूचा रिझल्ट ज्या ज्या स्टॉक्सचा खूप चांगला आलेला आहे आणि प्लस दुसऱ्या दिवशी ज्या स्टॉक्सला शेअर मार्केटनं चांगला प्रतिसाद दिलेला आहे असे स्टॉक्स तुम्ही खरेदी करायचे. बघा, क्वार्टर टूचा चांगला रिझल्ट आणि दुसऱ्या दिवशी शेअर मार्केटने चांगला परफॉर्मन्स केलेला आहे किंवा त्या स्टॉक्सनं शेअर मार्केटमध्ये लोकांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे तर अशा शेअर्समध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. आता उदाहरण जर तुम्हाला सांगायचं गेलं, बा डीमार्ट हा खूप चांगला शेअर्स आहे, परंतु क्वार्टर टूचा रिझल्टसुद्धा डीमार्टचा खूप चांगला आहे. जवळपास 33,000 करोड इतकं नेट प्रॉफिट आहे, 3,300 करोड इतकं नेट प्रॉफिट आहे. तरी पण डीमार्टच्या तुम्ही दुसऱ्या दिवशी जर पाहिला तर डीमार्टचा जो स्टॉक्स आहे तो दुसऱ्या दिवशी जवळपास 200 ते 300 अंकांनी खाली पडला होता. मग तुम्ही कोणते स्टॉक्स खरेदी करायचे? तर क्वार्टर टूचा रिझल्ट चांगला असलेले प्लस शेअर मार्केटनं दुसऱ्या दिवशी त्याला चांगला प्रतिसाद दिलेला आहे तर असे स्टॉक्स तुम्हाला मी आता सांगणार आहे. तर तुम्हीही कधीही लक्षात ठेवा, कोणताही शेअर्स खरेदी करत असताना त्याचं कारण तुमच्यासमोर असलं पाहिजे. नाहीतर उगं उठले की हा मला स्टॉक्स आवडतो म्हणून मी खरेदी करायचा. आणि किंवा लक्षात घ्या, क्वार्टर टूचे रिझल्ट सगळ्यांचे येत आहेत, त्या रिझल्टच्या अगोदर कधी तुम्ही स्टॉक्स खरेदी करू नका. कारण बघा, तुम्ही अगोदर स्टॉक्स खरेदी केला आणि समजा रिझल्ट जर खराब आला तर स्टॉक 100% दुसऱ्या दिवशी खाली पडणार. म्हणून तुम्ही क्वार्टर टूचा रिझल्ट आणि दुसऱ्या दिवशी शेअर मार्केटनं परफॉर्मन्स या दोन गोष्टी तपासून शेअर खरेदी करू शकता. तर उदाहरण जर तुम्हाला मी दाखवतो, बघा तर मित्रांनो, आज तारीख 20 ऑक्टोबर, आज शेअर मार्केट जवळपास 500 अंकानं पडलेलं आहे, तरी पण माइंडट्री या शेअर्समध्ये तुम्हाला बघा 1% रिटर्न्स हा स्टॉक देत आहे, जवळपास 47 रुपये रिटर्न देत आहे. मग कारण काय, माइंडट्रीचा क्वार्टर टूचा रिझल्ट खूप स्ट्रॉंग आलेला आहे, त्याचबरोबर अनेक ज्या इन्स्टिट्यूशनल संस्था आहेत त्यांनासुद्धा हा स्टॉक्स याची रॅली खूप आवडलेली आहे आणि पब्लिकनंसुद्धा चांगला प्रतिसाद दिलेला आहे. म्हणून आज बघा, एवढं मार्केट पडूनसुद्धा मागील 5 दिवसामध्ये जर तुम्ही बघितलात तर बघा, मागील 5 दिवसामध्ये जवळपास 12% रिटर्न्स म्हणजेच 500 रुपयाची रॅली या माइंडट्रीमध्ये आलेली आहे. म्हणून तुम्ही अशा कंपन्यांचे शेअर्स हे रिझल्ट पाहून खरेदी करा. दुसरा स्टॉक्स आहे विप्रो.